ബിജെപി ക്രൈസ്തവർക്കൊപ്പമാണെന്ന് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി സ്വകാര്യ മാധ്യമത്തിന് നൽകിയ അഭിമുഖത്തിൽ സംസാരിക്കുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. പള്ളിതർക്കത്തിൽ ഇടപെടണമെന്ന് ബിഷപ്പുമാർ ആവശ്യപ്പെട്ടതായും പ്രധാനമന്ത്രി അഭിമുഖത്തിൽ പറഞ്ഞു. ക്രിസ്ത്യൻ സമാജ് കാ ഹമാരെ സഹ സഹയോഗ് നഹീ ഹൈ ഐസാ ആരോപ് മൈ ക്രിസ്ത്യൻ സമാജ് പർ നഹീ ലഗാ സക്താ ഹൂ. ഹമാരെ പ്രയത്ന ഓർ ജ്യാദാ കർനെ ചാഹിയേ ഹംകോ, ഹം കർ രഹേ ഹൈ. അബ് കേരള മൈ ബൂത്ത് സേ ലേക്കർ രാഷ്ട്രീയ സ്തർ തക് हमारे लीडरशिप में क्रिश्चियन साथी हैं. क्रिश्चियन लीडर्स बिशप्स शायद साल में 5-6 बार मेरे से मिलना जलना होता है. मेरे यहाँ क्रिसमस भी मैं बड़ा अच्छा फेस्टिवल करता हूँ. एलडीएफ यूडीएफ के झूठ से क्रिश्चियन कम्युनिटी तंग आ गई और मेरे पास आकर के वो उन्हीं की शिकायत करते, बोले हमारे चर्चों के बीच में इतनी लड़ाई करवा दी है, हमारी चर्च की प्रॉपर्टी को इतना संकट में डाला हुआ है, आप हमारी मदद कीजिए. वो भारत सरकार से मदद चाहते हैं, ये मुसीबत में है. और मैं इतनी मुसीबत में वहाँ चर्च जी रहा है, उनकी मुसीबतें मैं देख रहा हूँ, हम उसकी चिंता कर रहे हैं. अब जैसे फिशरमैन है, मैंने अलग अलग फिशरी डिपार्टमेंट बताया है ताकि हमारे कोस्टल एरिया के लोगों की मदद हो सके. अभी उसका स्वागत करते हैं लोग. और ये मेरी कोशिश है कि इस प्रकार के प्रयत्नों से उनकी आर्थिक स्थिति अच्छी बने, उनको मॉडर्न टेक्नोलॉजी का फायदा मिले और ब्लू इकोनॉमी का जो मेरा क्षेत्र है उसमें भी उस समाज के काफ़ी लोगों को फायदा होने की संभावना है. अच्छा, क्रिश्चियन समुदाय का स्वास्थ्य और शिक्षा क्षेत्रों से गहरा जुड़ाव रहा है. എല്ലാ വിഭാഗങ്ങളെയും ചേർത്ത് നിർത്തുന്ന രാഷ്ട്രീയമാണ് ബിജെപിയുടേത്. ഗോവയിൽ ക്രിസ്ത്യൻ വിഭാഗങ്ങളുടെ പിന്തുണയോടെ ബിജെപി കാലങ്ങളായി അധികാരത്തിലിരിക്കുന്നുവെന്നും പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞു.